आपण इंडियन मान्सून अभ्यासतो आहोत. आता इंडियन मान्सूनचा हा पार्ट टू आहे. भाग दोन मध्ये याचा आपण अभ्यास करतो आहोत. भाग एक मध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने ज्या मान्सूनसाठी काही फॅक्टर्स आहेत, जसं उदाहरणार्थ तिबेटचं पठार आहे, त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं वेस्टर्ली जेट स्ट्रीम आहे, ITCZ आहे, या संपूर्ण घटकाचा नेमका या मान्सूनवर परिणाम कसा होतो हे आपण अभ्यासलं. आता बघा, तिबेटचं पठार, वेस्टर्ली जेट स्ट्रीम आहे, ईस्टर्ली जेट स्ट्रीम आहे, आणि हा ITCZ जो आहे हा थोडासा उत्तरेकडे सरकतो. मग आता इकडे जर उन्हाळ्यामध्ये साधारणतः मार्च, एप्रिल आणि मे हा जो प्रचंड आपल्याकडे उन्हाळा असतो, यामध्ये काय होतं, तिबेटचं पठार हे प्रचंड तापल्यामुळे काय झालं इथे, इकडे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं, जास्त तापमान आहे आणि क्षेत्र कमी दाबाचं लो प्रेशर झोन तयार झाला. मग आता या ठिकाणी मात्र खाली दक्षिणेला सूर्य उत्तरेकडे असल्याने या ठिकाणी काय असेल, इकडे असेल हाय प्रेशर. याच्या खाली आहे, आपल्याला माहित आहे की दोन्ही ठिकाणी असतो हाय प्रेशर बेल्ट. या ठिकाणी हाय प्रेशर आहे, जास्त दाब आहे, हाय प्रेशर. मग आता जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहू लागतात, जास्त दाबाच्या भागाकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे हे वारे वाहतात. मग आता हे आग्नेय व्यापारी वारे, ट्रेड विंड्स ज्याला आपण म्हणूया, हे आग्नेय व्यापारी वारे ज्या वेळेस असं विषुववृत्त ओलांडतील, मग आता हा विषुववृत्त ओलांडताना या वाऱ्याच्या दिशेमध्ये एक बदल आपल्याला बघायला मिळेल. आणि हा बदल जो असेल हा आपण बघितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की जो कोरिओलिस फोर्स आहे. बघा, हे इंडियन मान्सून अभ्यासताना दोन्ही पार्ट, फर्स्ट पार्ट आणि हा पार्ट अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. डायरेक्ट आपण सरळ सेकंड पार्ट बघितला तर थोड्याशा काही कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. फर्स्ट पार्ट सुद्धा आपल्याला आधी पाहणं गरजेचं आहे. मग आता काय होईल, हे आग्नेय व्यापारी वारे जे आहे, ज्यावेळेस यांनी विषुववृत्त ओलांडला तर कोरिओलिसने काय सांगितलं की वारे उत्तर गोलार्धामध्ये वाहताना आपल्या राईट हँड साईडला वळतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये वारे आपल्या लेफ्ट हँड साईडला वळतात. मग आता बघा, ज्यावेळेस या वाऱ्यांनी अशा पद्धतीने हे वारे यायला पाहिजे, हे आग्नेय व्यापारी वारे, आग्नेयकडून आले म्हणून आपण त्यांना आग्नेय व्यापारी वारे म्हटलंय, अशा पद्धतीने यायला पाहिजे. परंतु यांची दिशा बघा, इथे आपल्याला बदलताना दिसेल, ती जी ब्रांच आहे ही अशा पद्धतीने दिसेल. मग या वाऱ्यांना जी काही आता इथे दिशा प्राप्त झाली, ही दिशा आहे नैऋत्यकडून वाहू लागले, ही नैऋत्य दिशा आहे. आपण दिशेमध्ये बघितलं होतं नैऋत्यकडून हे वारे वाहू लागले म्हणून या वाऱ्यांना, आणि या वाऱ्यांपासून पाऊस देखील पडतो म्हणून या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे असे देखील म्हणतात, किंवा याला आपण साऊथ वेस्ट मान्सून विंड्स असं देखील म्हटलं जातं. बघा, साधारणतः 85% रेनफॉल भारताला, एकदा MPSC ने हा देखील प्रश्न विचारलेला आहे की सर्वाधिक पर्जन्य जे भारताला मिळतं ते कोणापासून मिळतं, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून. 85% रेनफॉल कोणत्या वाऱ्यापासून, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून. साधारणतः 100 ते 120 दिवस आपल्याकडे पावसाळा असतो. आता हे जे नैऋत्य मोसमी वारे आहे हे हिंदी महासागरावरून वळण घेतलं त्यांनी, नैऋत्य दिशेने वळाले, तिकडे ईशान्येकडे चालले, म्हणजे थोडक्यात या तिबेटच्या पठाराकडे ते मार्गक्रमण करणार आहेत. मग आता एवढ्या मोठ्या विस्तीर्ण सागरी जलाशयावरून ज्यावेळेस हे वारे प्रवास करतील, लार्ज ओशनिक वॉटर मासून हे वारे ज्यावेळेस प्रवास करतील, तर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर पिकअप केलंय, लार्ज अमाऊंटमध्ये यांनी काय केलं, बाष्प सामावून घेतलं स्वतःमध्ये. मग आता काय होईल, ज्यावेळेस हे अशा पद्धतीने वारे जातील तर बघा, इथे यांच्या या वाऱ्याच्या आपल्याला दोन ब्रांचेस होताना दिसतील. इथे आपण दाखवू, मुख्य दोन शाखा होतील हे जे वारे आहे. हे पुढे एक जी ब्रांच आहे इकडं बंगालच्या उपसागराच्या दिशेने जाईल, आणि याची एक जी ब्रांच आहे ती जाईल अशी अरबी समुद्रावरून. बघा, हिंदी महासागरावरून ज्या वाऱ्यांनी कोरिओलिस फोर्समुळे दिशा बदलली, हे वारे दोन शाखेमध्ये डिवाइड झाले. पहिली शाखा आहे बंगालच्या उपसागरावरून जाणार, मोठ्या प्रमाणात बाष्प तिकडे धारण करणार, लॉट्स ऑफ मॉइश्चर पिकअप करणार, आणि जी सेकंड ब्रांच आहे ती जाणार अरेबियन सी वरून.
अरबी समुद्रावरून। आता अगर त्या अगोदर आपण बघूया ही जी पहिली शाखा आहे बंगालच्या उपसागरावरून जाणारी, हिचा अगोदर आपण विचार करूया। या असेल फर्स्ट ब्रांच, याला आपण हे ते अंडरस्टँडिंग साठी याला फर्स्ट ब्रांच देऊया नाव आणि याला आपण सेकंड ब्रांच देऊया। आता काय झालं, ही जी बंगालच्या उपसागरावरून जाणारी शाखा आहे इकडे बघा, इथे जर आपण लक्षात घेतलं ही अशा पद्धतीने ही ब्रांच पुढे ऍडव्हान्स होईल, पुढे जाईल आणि ह्या इथे आहे अराकन योमा पर्वत म्हणजे म्यानमार आणि भारताला सेपरेट करणारी पर्वत रांग आहे अराकन योमा। आता काय झालं आणि ह्या इकडे आहे गारो खासी जयंतिया, टेकडे आहे गारो खासी जयंतिया, ही जी ब्रांच आहे ही अशी अराकन योमा पर्वत रांगामुळे अशी जाईल आणि इकडे इकडे सुद्धा आहे हा आहे हिमालयीन बेल्ट, हा हिमालयीन पर्वत रांगांचा पट्टा आहे। हे सर्व आपण बघितलं उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश आहे हा, आणि हिमालयाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उत्तरेकडून येणारी जी थंडीची लाट आहे, या थंडीच्या लाटेपासून उत्तर ध्रुवाकडून येणाऱ्या या आर्कटिक जो पोलार जो काही आईस आईस मास आहे किंवा मोठ्या प्रमाणात बर्फ प्रदेश आहे तिथून त्या थंडीपासून आपलं रक्षण करण्यामध्ये हिमालयाचा वाटा आहे। हिमालय इज द नॅचरल बॅरियर असं देखील म्हटलं जातं। मग काय झालं, ही बंगालच्या उपसागरावरून येणारी लाट किंवा ब्रांच या अराकन योमा पर्वत रांगामुळे आणि या गारो खासी जयंती या टेकड्यामुळे काय झालं, ही अशा पद्धतीने बायफर्गेट झाली, या हिमालयाच्या पायथ्याशी येऊन अशा पद्धतीने ही ब्रांच एक शाखा डायरेक्ट जाऊन धडकली इकडे गारो खासी जयंतीमध्ये, ही जी ब्रांच होती अशी तिची ऍडव्हान्समेंट झाली। गंगेचा त्रिभुज प्रदेश वगैरे जो आहे दिल्ली वगैरे पंजाब पर्यंत ही ब्रांच येते। आता इथे एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण जर आठवलं तर लक्षात येईल, ह्या इथे काही टेकड्या आहेत, पूर्व घाट जो आहे असा तुटक तुटक रांगांनी बनला आहे, जसं आपण बघितलं होतं प्राकृतिक भारतामध्ये की नल्ला मल्ला डोंगर रांगा आहे, पलकोंडा आहे, जावडी आहे आणि शेवरा डोंगर रांगा आहे। आता काय होतं की जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हा पर्जन्याचा कालावधी आहे, ज्यावेळेस या नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या शाखेपासून या ठिकाणी मात्र पाऊस पडताना आपल्याला दिसत नाही। ज्यावेळेस आपल्याकडे पावसाळा असतो या पावसाळ्यामध्ये म्हणजे थोडक्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून या पूर्व घाटामध्ये आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या कोस्टमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत नाही। आता याचं काय रिझन आहे की ही टेकड्यांची दिशा आणि या वाहून जाणाऱ्या वाऱ्यांची दिशा ही कशी आहे एकमेकाला अशी समांतर आहे। समजा आता ह्या जर टेकड्या आहे, हा जो काळा रंगाचा पेन आहे हा जर सपोज टेकड्या आहे तर त्याच्या बाजूनेच निळ्या रंगाने आपण जे दाखवतो इथे ह्या काय आहे वाहून जाणाऱ्या त्या वाऱ्याची दिशा, सागरी सागराच्या त्या क्षेत्रावरून वाहून जाणाऱ्या वाऱ्याची दिशा एकमेकाला कशी आहे समांतर आहे। मग समांतर असल्यामुळे कोणत्याच प्रकारचा तिथे अडथळा आपल्याला बघायला मिळत नाही, मग कोणताच अडथळा नसल्यामुळे थेट वारे जाऊन धडकतात कुठे, मेघालय राज्यामध्ये, आणि मेघालय राज्यामध्ये गारो खासी आणि जयंतिया या टेकड्या आहेत। या टेकड्या जर आपण ह्या इथे काढल्या अशा, सपोज ही गारो ही खासी आणि ही जयंतिया, गारो खासी आणि जयंतिया, तर इथं दोन ठिकाणं आहे, एक सी फॉर मी चेरापुंजी घेऊ इथे आपण, यम फॉर मौसिनराम। तर या खासी टेकड्यांची उंची आपल्याला जास्त आढळते, ही जी बंगालच्या उपसागरावरील ब्रांच आहे थेट जाऊन धडकली मेघालय राज्यामध्ये गारो खासी जयंती टेकड्यांमध्ये, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम जवळपास 1080 सेंटीमीटर पाऊस चेरापुंजीमध्ये आणि इथे साधारणतः 1143 सेंटीमीटर पाऊस मौसिनराम या ठिकाणी मेघालय राज्यामध्ये। आणि हे 1143 जे मौसिनराम आहे हे आहे मौसिनरामचं वैशिष्ट्य आहे जगात सर्वाधिक पर्जन्य कुठे पडतो मौसिनराम मध्ये, आणि कोणत्या राज्यामध्ये हे मौसिनराम आहे मेघालय राज्यामध्ये। तर बघा अशा पद्धतीने हे झालं बंगालच्या उपसागरावरील शाखा। आता
इथे फक्त एक आहे महत्त्वाचं की या बंगालच्या उपसागरावरून जाणाऱ्या शाखेपासून या तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी पाऊस पडत नाही, म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून यांना पाऊस मिळत नाही. का नाही मिळत? कारण या दोघांची दिशा जी आहे ती कशी आहे? समांतर दिशा आहे, एकमेकाला पॅरलल आहे. ठीक आहे, हा झाला बंगालच्या उपसागरावरील शाखेचा भाग. आता आपण बघूया इकडे अरबी समुद्रावरील ब्रांच. आता ही जी अरबी समुद्रावरील शाखा आहे ही परत पुढे मुख्य तीन भागामध्ये डिवाइड होते. तर आपल्याला माहिती आहे हा जो आहे हा आहे सह्याद्री, किंवा ज्याला आपण वेस्टर्न घाट म्हणूया, हा पूर्व घाट आहे. आता याची जी पहिली शाखा आहे फर्स्ट ब्रांच, ही फर्स्ट ब्रांच या इथे मार्क करूया आपण पहिली ब्रांच. अरबी समुद्रावरील जी सेकंड ब्रांच होती ही तीन भागामध्ये डिवाइड होते, त्यातली पहिली शाखा ही येऊन धडकते इकडे सह्याद्रीमध्ये आणि साधारणतः 300 ते 400 सेंटीमीटर पर्जन्याची नोंद बघायला मिळते आपल्याला कुठे, या पश्चिम घाटामध्ये. आणि डोंगर रांगाने अडवून पडणारा जो पाऊस आहे ज्याला आपण म्हणूया प्रतिरोध प्रकारचा पाऊस. म्हणजे जर आपण पावसाचा विचार केला, समजा हा डोंगर रांगा आहे आणि डोंगर रांगाने हे समजा ढग आहे आणि डोंगर रांगाने अडवून जो काही पाऊस पडतो त्याला म्हणायचं प्रतिरोध पर्जन्य. जगात ओरोग्राफिक रेनफॉल आणि जर असा सपाट मैदानी प्रदेशावर जर पाऊस पडत असेल किंवा सागरी प्रदेशावर तर याला म्हणायचं आरोह पर्जन्य. कन्व्हेक्शनल रेनफॉल आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे समजा सागरी याच्यामध्ये जर असं केंद्रस्थानी लो प्रेशर असेल, सायक्लोन ज्याला आपण म्हणतो, आवर्त चक्रीवादळाच्या वेळी जो काही पाऊस पडतो याला म्हणायचं आवर्त पर्जन्य सायक्लोन. तर अशा प्रकारे पर्जन्य आपण तीन भागामध्ये त्याला बघू शकतो, प्रतिरोध पर्जन्य, ओरोग्राफिक रेनफॉल, आरोह पर्जन्य आणि तिसरं आहे आवर्त पर्जन्य. जगात सर्वाधिक पर्जन्याची नोंद आहे, मॅक्झिमम जो रेनफॉल पडतो जगामध्ये भारताचा जरी आपण विचार केला तर तो आहे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य, किंवा त्याला आपण ओरोग्राफिक रेनफॉल असं देखील म्हणू शकतो. आता बघा ती पहिली ब्रांच होती अरबी समुद्रावरील जी ब्रांच आहे तिला आपण तीन शाखेमध्ये बघूया. त्यातली पहिली ब्रांच आहे इकडे पश्चिम घाटाला येऊन धडकली. आता सेकंड ब्रांच आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे हे आहे नर्मदा नदी आणि इकडे खाली आहे तापी नदी. या दोन्ही नद्याचं खोरं आहे आणि या खोऱ्या दरम्यान जी सेकंड ब्रांच अरबी समुद्राची जाते ती आहे सेकंड दोन क्रमांकाची शाखा. अरबी समुद्रावरील जी ब्रांच आहे तीन मुख्य उपशाखेमध्ये डिवाइड झाली ती, त्यातली पहिली ब्रांच पश्चिम घाटाला, दुसरी आहे नर्मदा नदीच्या खोऱ्यामधून. आता खोऱ्यामधून जात असल्यामुळे ती कुठं अडवल्या जात नाही, ती सुद्धा मग इकडे हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन अशा दिशेने काय होते पंजाब हरियाणा दिल्ली वगैरे अशा डायरेक्शनने ती मूव्ह होते. आता ह्या इथे जर आपण बघितलं तर हा आहे अरवली पर्वत. अरवली आता अरबी समुद्रावरील शाखेची ही पहिली ब्रांच झाली, ही दुसरी ब्रांच झाली आणि आता ही तिसरी ब्रांच. तिसरी जी ब्रांच आहे इकडे सुद्धा ही अशा पद्धतीने अरवलीला समांतर जाते, इकडे दिल्ली वगैरे त्या साईडला जाते. आता बघा मग आता अरबी समुद्रावरील ज्या तीन शाखा आहे त्यातली पहिली शाखा पश्चिम घाट 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस, अरबी समुद्रावरील ही दुसरी शाखा कुठं अडवल्या जात नाही इकडे जाते त्यामुळे इथे सुद्धा काही अशी वृष्टी होत नाही या शाखेंपासून. तिसरी शाखा सुद्धा जाते परंतु एवढा काही समाधानकारक पाऊस होत नाही. आपण जर बघितलं तर एक साधारणतः 10 सेंटीमीटर खूप झाला, तेवढाही जरी म्हटलं तरी तो खूप झाला त्या मनाने, परंतु जेवढा आपल्याकडे एका दिवसाचा पाऊस आहे तिकडे त्यांच्या वर्षभरामध्ये तेवढा पाऊस पडतो.
एका दिवसामध्ये 10-15 सेंटीमीटर ज्यावेळेस आपल्याकडे कधी कधी पडतो पाऊस, तो एका दिवसाचा पाऊस त्यांच्याकडे तो संपूर्ण वर्षभराचा पाऊस आहे. त्यामुळे खूप चिंताजनक बाब आहे ती. आणि मग आपण हा बघतो की हा वाळवंटी प्रदेश आहे. मग की या अरवली पर्वताला ही ब्रांच समांतर गेल्याने इकडे सुद्धा काय राहतो, एक प्रकारे कोरडा दुष्काळ. म्हणजे बघा की अरवली जर कदाचित हा अरवली जर असा थोडासा तिरपा राहिला असता आणि ही अरबी समुद्रावरून जाणारी शाखा जर अडवल्या गेली असती तर राजस्थानचं चित्र देखील काही वेगळं राहिलं असतं. मग थोडंसं आपण इथे असं म्हणू शकतो की अरवली आणि ही अरबी समुद्रावरील शाखा एकमेकाला समांतर असल्या कारणाने या ठिकाणी काय होतं, पर्जन्य अजिबात पडत नाही. बघा म्हणजे दोन भारतामध्ये इंडियन मान्सूनमध्ये दोन ठिकाणी हा प्रकार घडतो. पहिलं जे आहे बंगालच्या उपसागरावरून जाणारी शाखा, विशेषतः त्यामध्ये या ज्या टेकड्या आहेत नल्ला मल्ला आहे, पलकोंडा आहे, जावडी आहे, शेवराय आहे, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा जो भाग आहे यामधील या टेकड्या आणि या वाऱ्यांची दिशा एकमेकाला समांतर आहे. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा अरवली आणि या वाऱ्यांची दिशा एकमेकाला समांतर आहे. आता हे झालं मान्सूनचं एक प्रकारे आगमन. मान्सूनचं आपण हे काय बघितलं, फक्त आगमन बघितलं की कशा पद्धतीने एक ब्रांच दोन शाखेमध्ये डिवाइड होते. दोन शाखा म्हणजे बंगालचा उपसागर, बंगालच्या उपसागरावरील शाखा परत सब डिवाइड होते. दोन शाखेमध्ये एक शाखा अशी अडवली जाते, दुसरी शाखा मेघालय राज्यामध्ये गारो खासी जयंतीला टेकड्याला जाऊन धडकते. इकडे मात्र पाऊस पडत नाही समांतर असल्यामुळे. इकडे मात्र बंगालच्या उपसागरावरून जाणारी जी ब्रांच आहे तीन शाखेमध्ये डिवाइड झाली. पहिली शाखा पश्चिम घाट, दुसरी शाखा नर्मदा तापी नदी खोरं, तिसरी शाखा अरवली. आता हा मान्सून अशा पद्धतीने आला. मग हा मान्सून येत असताना की हा मान्सून जो आहे भारतामध्ये हे आपण फक्त मेकॅनिझम बघितलं की कशा पद्धतीने मान्सूनचं हे काय झालं, आगमन झालं. मग या आगमनाच्या सुद्धा आयोगाने काय केलेलं आहे, आपल्याला डेट्स विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी कधी मान्सून दाखल होतो. मग जसा मान्सूनचं आगमन आहे त्याच पद्धतीने मान्सूनचं निर्गमन सुद्धा आहे. म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हा मान्सून संपूर्ण भारतभर आला. मग आता जसा आला तसं त्याचं निर्गमन पण होतं. मग निर्गमन होतं म्हणजे नेमकं काय होतं, बघा की उन्हाळ्यामध्ये सूर्य उत्तर गोलार्धामध्ये होता, आता हिवाळ्यामध्ये काय असेल, सूर्य कोण इकडे असेल, खाली असेल, म्हणजे दक्षिण गोलार्धाकडे साऊथवर्ड त्याचं शिफ्टिंग होईल. मग सायकल चेंज होईल, रिव्हर्स होईल. जसं इकडे जास्त तापमान होतं, आता सूर्य खाली आल्यामुळे हा पॅटर्न सगळा चेंज होईल. इकडे काय असेल, इकडे हाय टेम्परेचर असेल आणि लो प्रेशर असेल, इकडे चेंज होईल हे पण. आणि इकडे सुद्धा काय असेल, मग आता लो टेम्परेचर असेल आणि हाय प्रेशर असेल. मग आता इकडे जास्त दाब आहे म्हणजे अशा पद्धतीने वारे वाहतील आणि ही सायकल अशी चेंज होईल. रिव्हर्सल विंड किंवा याला आपण रिट्रिएटिंग ऑफ मान्सून म्हणूया. आता ही मान्सून माघार घेताना किंवा मान्सून परतताना आता मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये जो परतीचा पाऊस म्हटलं जातं किंवा ज्याला रिट्रिएटिंग ऑफ मान्सून म्हटलं जातं, या पावसापासून साधारणतः 400 सेंटीमीटर पर्जन्याची नोंद आहे या तमिळनाडू आणि आंध्राच्या कोस्टला. आणि हा जो पाऊस आहे जसं आपण बघितलं होतं, इकडे 85% ईशान्य मोसमी वाऱ्यापासून 15% पाऊस मिळतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85%, ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून 15% पाऊस आपल्याला मिळतो. आणि का बरं मिळतो, कारण या डोंगर रांगांची दिशा आणि त्या येणाऱ्या वाऱ्यांची दिशा एकमेकाला काय राहते, परपेंडिक्युलर राहते. काटकोणामध्ये हे पर्वत रांग आणि वारे एकमेकाला येऊन तिकडे भेटतात. त्यामुळे इथे जोरदार वृष्टी होते कधी, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, तो असतो परतीचा पाऊस. भारतामध्ये सुद्धा अन्य ठिकाणी या पावसाचा आपल्याला, महाराष्ट्रात सुद्धा या परतीच्या मान्सून पासून पाऊस पडताना आपल्याला दिसतो. परंतु मॅक्झिमम रेनफॉल आहे, सर्वाधिक पर्जन्य आहे कुठल्या प्रकारच्या कुठल्या ठिकाणी, तो आहे तमिळनाडू आणि ही आंध्रची कोस्ट. तर अशा पद्धतीने हे काय झालं, मान्सूनचं आगमन आणि निर्गमन. आता आपण बघणार आहोत डेट वाईज, आयोगाचा फेवरेट पार्ट आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये मान्सूनचं आगमन कसं आहे आणि मान्सूनचं हे निर्गमन कसं आहे. मान्सूनचे आगमन बघा, अंदमान निकोबरचा जो भाग आहे या ठिकाणी आपण बघतो आहोत,
अंदमान आणि निकोबार 15 मेला साधारणतः अंदमान निकोबार मध्ये मान्सून येऊन धडकतो. 1 जूनला हा जो केरळचा वगैरे भाग आहे या ठिकाणी 1 जूनला मान्सून येऊन धडकतो. म्हणजे बघा कशा टप्प्याटप्प्याने हा मान्सून पूर्ण भारतावर संपूर्ण भारतभर त्याचं मार्गक्रमण होत आहे. 5 जूनला जो कर्नाटक वगैरे पार्ट आहे, कर्नाटक आहे या बाजूला आहे, तमिळनाडू आंध्र प्रदेशचा काही भाग आहे, 5 जूनला तो आपल्याला दिसतो येताना. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा खालचा भाग, कोकण वगैरे जी किनारपट्टी आहे, दक्षिणेकडचं टोक आहे, 7 जूनला तो महाराष्ट्रामध्ये येऊन धडकतो महाराष्ट्रात. संपूर्ण भारताचा जर म्हटलं तर आन्सर असायला पाहिजे 15 मे, आणि महाराष्ट्रात येतो तो आपल्याकडे 7 जून. मुंबई वगैरे रिजन आहे साधारणतः 10 जूनला इकडे छत्तीसगड वगैरे झारखंड बिहार या मार्गे तो असा 10 जूनला येतो. कोलकाता वगैरे जे आहे या ठिकाणी सुद्धा तो 5 जूनलाच येतो. 1 जूनला इकडे जे आपले ईशान्येकडील राज्य आहे या ठिकाणी तो येऊन धडकतो. त्याचप्रमाणे इकडे 15 जूनला जो आहे गुजरात वगैरे राजस्थानचा पार्ट आहे, उत्तर प्रदेश वगैरे, 1 जुलैला राजस्थान आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाबचा वगैरे काही पार्ट आहे, 1 जुलैला येतो. आणि शेवटी आहे 15 जुलै. म्हणजे साधारणतः 1 जून जरी आपण घेतलं, 1 जून ते 15 जुलै, 1.5 महिना 45 दिवस मान्सूनला फक्त येण्यासाठी लागतात, आगमनासाठी. मग जसं हे आगमन आहे तशाच पद्धतीने त्याचं निर्गमन सुद्धा आहे. मग आता त्याच पद्धतीने मग जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हा आपल्याकडे पावसाचा कालावधी आहे. जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मग आता काय होतं, हा हळूहळू काय होतो, मान्सून माघार देखील घेतो. आयोगाने आपल्याला हा सुद्धा एकदा प्रश्न विचारलेला आहे की ह्या इथे आयोगाने एक रेष दिली होती आपल्याला आणि इथे एक तारीख दिली होती 1 डिसेंबर. ही 1 डिसेंबर जी तारीख आहे म्हणजे पूर्णपणे केरळ भूमीवरून निर्गमन जे आहे, जसं आगमन आहे एक 15-15 दिवसाच्या टप्प्याने, मान्सून जो आहे केरळ मधून साधारणतः 1 डिसेंबरला यशस्वी माघार घेतो. 1 डिसेंबर आणि इकडे आहे 15 डिसेंबर. आपण असं म्हणू शकतो की 15 डिसेंबरला मान्सून हा पूर्णपणे मान्सूनचं निर्गमन भारतामधून होतं. तर आपण हे बघितलं भारतीय पर्जन्य इंडियन मान्सून आणि त्याचं आगमनाच्या तारखा आणि निर्गमन.